आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वर्ल्ड फेमस शेगावची कचोरी। शेगावची कचोरी करण्यासाठी आपण घेतलेले आहे चण्याची डाळ, ही भाजलेली चण्याची डाळ आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे मैदा, त्यानंतर आपण घेतलेले आहे धने, बडीशेप, जिरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरच्या, मीठ, कसुरी मेथी, तेल घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत फक्त हळद आणि धणा पावडर। तर चला आता आपण कृती करायला घेऊया। आपण ना आता घेतलेला आहे मिक्सरचा जार, तर बरं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कचोरी करायची आहे। तर कचोरीच्या आतमध्ये स्टफिंग असतं, तर ते स्टफिंग असतं चण्याचं, तर त्यासाठीच आपण घेतलेली आहे भाजलेली चण्याची डाळ। आम्ही ना दोन वाट्या घेतलेली आहे। बरं आता ही जी डाळ आहे ना, ही आम्ही मिक्सरला अगदी पिठासारखी बारीक ग्राइंड करून घेणार आहोत। हे बघा, आता ना आपण चण्याची डाळ अशी छान बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला, ग्राइंड करून घेतलेली आहे। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते आपण काय करणार आहोत। आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, मी ना आणखीन एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, हे छोटं जार आहे। तर यामध्ये मी काय करते, एक छोटा चमचा धणा, त्याच्यानंतर एक छोटा चमचा बडीशेप आणि एक छोटा चमचा जिरं, समप्रमाणात आपण सगळं घेतलेलं आहे। आता हे ना तुम्हाला असं वरवंट्याने कुटायचं असेल गरगरीत तर तसं करा। आम्ही काय करणार आहोत, मिक्सरला करणार आहोत पण पेस्ट नाही करणार आहोत, असं थोडं गरगरीत वाटण करणार आहोत त्याचं। हां, तर आता हे आपण करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण ना असं थोडं गरगरीतच वाटण केलेलं आहे ह्याचं। आता हे ना मी एका बाउलमध्ये काढून घेते। पुन्हा हा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। बरं आधी आपण काय केलं, भाजलेली चण्याची डाळ बारीक केली आणि ती भाजलेली चण्याची डाळ जी आहे ना बारीक केलेली, ती ना चाळून घ्यायची आहे, जेणेकरून जर काही जाडसर असे कण राहिलेले असतील ना तर ते निघून जातील, तर ते चाळून घ्या। आम्ही पण ती चाळून घेणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक हिरवं वाटण करायचं आहे, तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही घाला, कारण या मी 6 मिरच्या घेतल्या आहेत, त्या खूप तिखट आहेत। त्याच्यानंतर 1/2 इंच आलं घेतलेलं आहे, 10-11 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता काय करणार आहात, ह्याच्यावर थोडंसं लाईटली पाणी असं थोडं शिंपडून ह्याचं वाटण करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपण हिरवं वाटण पण तयार करून घेतलेलं आहे। चला आता आपल्याला काय करायचं आहे, कचोरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी ना आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ, थोडं तेल, 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे ना आपण मिक्स केलेलं नाही आहे, कारण ना आपण जसं शंकरपाल्याला कसं करतो, शंकरपाली करताना की आपण हे पहिला मिक्स करून घेतो, म्हणून ह्याच्यामध्ये मोहन वापरलेलं नाही आहे, आपण तेल वापरलेलं आहे साधं। कारण काय, आपल्याला हवं आहे जे बाहेरचं जे कोटिंग आहे ना ते आपल्याला क्रिस्पी हवं आहे, पण जे आतलं कोटिंग आहे ना पिठाचं ते थोडं असं नरम पाहिजे, त्यामुळे आपण ना हे असं पूर्ण मिक्स केलेलं नाही आहे, डायरेक्ट पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत। जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तशाच प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी ॲड करा, अंदाज घ्या आणि पीठ मळून घ्या।
तुम्ही पाहू शकता आपलं पीठ ना मळून झालेलं आहे, हा गोळा तयार केलेला आहे. आता याला ना वरतून थोडंसं तेल लावूया. बघा हे तेल लावलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, ह्याला झाकून ठेवणार आहोत. एक दोन तास तरी झाकून ठेवणार आहोत. तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला एक तास ठेवायचं एक तास ठेवा, किंवा दोन तास ठेवायचं आहे तर दोन तास ठेवा. हां, दोन तासानंतर आपण हे करायला घेणार आहोत. एका बाजूला आपण आपलं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आतलं स्टफिंग करायचं आहे. तर त्यासाठी पॅन ठेवला आहे, पॅन पण आपला गरम झालेला आहे. आता त्यात घालूया दोन छोटे चमचे तेल. तेल घातलेलं आहे, आता आपण काय करणार आहोत, त्यामध्ये आपण मगाशी जे बडीशेप, जिरं हे जे बारीक करून घेतलेलं होतं ना, ते आपण घालणार आहोत. दोन चमचे घालतो आहे. हे जस्ट असं परतवून घेऊया आपण. हे परतवून घेतलेलं आहे, आता आपण काय करूया, त्यामध्ये जे हिरवं वाटण केलेलं होतं ना ते घालून घेऊया. हे सगळं करत असताना ना गॅस मंद आचेवर करा आणि हे दोन मिनटं परतवून घ्या. आता आपण काय करणार आहोत, आपली फ्लेम आहे ना थोडीशी वाढवणार आहोत, कारण ना आपलं जे हिरवं वाटण केलेलं आहे ना त्याचं जे पाणी आहे ते पाणी सोक झालं पाहिजे, चांगलं ऑब्झर्व झालं पाहिजे त्याच्यामध्ये. तर ते थोडंसं गॅस फास्ट करा, एकदम फास्ट नाही, अशी मिडियम ठेवा. त्यातलं पाणी जर आटू दे. तुम्ही पाहू शकता यातलं पाणी ना जरा आटलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करूया, यामध्ये घालूया हळद आणि धना पावडर. अर्धा अर्धा चमचा आम्ही घालतो आहे, तुमची जशी क्वांटिटी असेल त्या अंदाजाने तुम्ही घाला. आता हे परतवून घेऊया. मसाले आता चांगले लागलेले आहेत त्या वाटणाला. आता काय करूया आपण, मगाशी जी चण्याची डाळ बारीक केलेली होती ना मिक्सरला, ती घालूया. बरं, ही चण्याची डाळ आम्ही चाळून घेतलेली आहे, तुम्ही पण चाळून घ्या. आता हे मिक्स करून घेऊया. आता आपण काय करूया, थोडंसं पाणी शिंपडूया त्यामध्ये. हे छान आपल्याला असं परतवत राहायचं थोडा वेळ. आता काय करूया, यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आणि कसुरी मेथी. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, म्हणजे तुम्हाला जर जमणार असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तरी चालेल. मंडळी पाहू शकता आपला कलर ना छानपैकी असा ग्रीन ग्रीन चेंज झालेला आहे. आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. बरं, हे बॅटर थोडं जर सुकं असेल तर थोडं पाण्याचा शिंपडा मारा, पण अगदीच पाणी जास्त घालू नका. आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे, आपण गॅससुद्धा बंद केलेली आहे. आता हे बॅटर तर रेडी आहेत, आता आपण कचोऱ्या करायला घेऊया. आता मंडळी आपण काय करतो आहे, ह्याचे ना छोटे छोटे गोळे तयार करून घेतो आहे. आणि या कचोऱ्या 2 ते 3 दिवस आरामात चांगल्या राहतात. जर प्रवासाला न्यायच्या असतील तर तुम्हाला चांगला ऑप्शन आहे, तुम्ही नेऊ शकता. आपण हे करून घेऊया आधी.
तुम्ही पाहू शकता आपलं पीठ पण छान फुगलेलं आहे आणि आपले गोळेसुद्धा तयार झालेले आहे. आता आपण कचोरी करायला घेऊया. आता आपण काय करतो आहे, एक गोळा घेतलेला आहे, आता ना आपल्याला असं मधोमध अशी वाटी तयार करून घ्यायची आहे, त्यामध्ये हे स्टफ करायचं आहे आणि हे आपल्याला आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि ही वाटी बंद करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आता हे दाबायचं आहे आपल्याला. असे आपण ना दोन तीन करून घेऊया आणखीन. पुन्हा वाटी करायची, त्यामध्ये स्टफ करायचं आणि हे लॉक करून टाकायचं. असे आपण सगळे करून घेऊया आधी. आता तुम्ही पहा, आपण ना गोळा घेतलेला आहे, हा ना थोडासा लाईटली लाटायचा आहे, अजिबात पिटपिट घ्यायची गरज नाही आहे, अगदी थोडासा लाटून घ्यायचा आहे. आणि याच्या काठा आहेत ना, या अशा दाबून घ्यायच्या, मध्ये दाबायचं नाही आहे, काठा दाबून घ्यायच्या याच्या. हे बघा हे रेडी आहे. आता आणखीन एक करून घेऊया. पुन्हा आपण काठा दाबून घेतो आहे. अशा प्रकारे ना आपण या सगळ्या कचोऱ्या अशा रेडी करून ठेवूया. पाहू शकता एकीकडे आपलं तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक एक कचोरी सोडूया. अलगदपणे सोडा, एका वेळेला 2 ते 3 सोडा. जर याहून छोटी असेल तुमची कढई तर एक एक फ्राय केली तरी सुद्धा चालेल. अशी मोकळी मोकळी करा, म्हणजे ती एकमेकांना चिटकायला नको. आता या छान आपल्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत. कचोऱ्या आपण जेव्हा फ्राय करतो ना, तर या पुऱ्या जशा फ्राय करतो तशा पुऱ्यांसारख्या टम्मपणे फुगत नाही, या लाईटली फुगतात, अगदी लाईटली. आता या ना आपण पलटवून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्याचा ना कलर चेंज झालेला आहे. अगदी वेळ लागत नाही, अगदी 3-4 मिनिटांमध्ये होऊन जातात. आता आपण या काढून घेऊया, आपल्या झालेले आहेत. सावकाशपणे काढा. बघा गरमागरम आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला त्या सर्व करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपल्या शेगावच्या कचोऱ्या गरमागरम तयार झालेल्या आहेत. ह्या पहा. आता हे आतमधून बघा, हे स्टफिंग पण बघा, गरम आहे. हे बघा भारी होतात, नक्की घरी ट्राय करून बघा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.